बीड जिल्ह्यावर सध्या भीषण पाणी संकट निर्माण झालेलं आहे. अमळनेर गावातला मुख्य पाण्याचा स्रोत आता आटलेला आहे, त्यामुळे पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. पाण्यामुळे मुलांची लग्न सुद्धा जमत नसल्याचं गावकरी सांगतात. पाण्यासाठी मोठी कसरत गावातल्या महिलांना करावी लागते. बीडमधली अत्यंत भीषण अशी टंचाईची दृश्य आहेत. एकंदरीतच काय सगळी परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्के यांनी. अमळनेर गावातल्या अनेक वस्त्यांवरती पाण्याची भीषणता मी आता तुम्हाला दाखवणार आहेत. या विहिरीवरती आता पाणी महिला कसरत करत आहेत पाण्यासाठीची, आणि एकूणच पाणी तर अशुद्ध आहे आपल्याला हे पाहायला मिळतच आहे. आणि हे अशुद्ध पाणी कारण तर गावात इतर स्रोत जे आहेत ते आटलेले आहेत, आणि त्यामुळं एकमेव स्रोत असलेल्या या ठिकाणावरून पाण्याची जे आहे ते महिला काढत आहेत. रोजचीच ही परिस्थिती असल्याचं या ठिकाणी महिलांकडून सांगण्यात येत आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची मागणी होती, मात्र आतापर्यंत पाण्याची व्यवस्था झालेली नाही. काय नेमकी परिस्थिती आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काय नेमकी परिस्थिती आहे गावामध्ये पाण्याची, ही कसरत का करावी लागते? महिना महिना पाणी सुटत नाही, म्हणजे आम्ही काय करायचं, धुण्याचं, आंघोळीचं, प्यायचं, मग काय करा तुम्ही सांगा बरं. जसं लग्न झालं तसं आमचे एवढे हाल इथं, ह्या अंबरनेरात कुणी पोरी सुद्धा देणार ह्या पाण्यासाठी, इतकं वाईट परिस्थिती आली. नाही प्यायला घ्यायला गाळून सुद्धा आम्ही पाणी कसतरी आंघोळीला वापरतो, प्यायला हापशाला मरणाचा नंबर लागलाय. रात्रात आम्हाला जोफाणायचा 12 वाजल्यापासून पाणी भरतो. गावातील अनेक स्रोत जे आहेत विहिरी आहेत ते आटलेले आहेत, आणि परिणामी गावातील आता एकमेव असलेला स्रोत आणि या ठिकाणी पाणी नेण्यासाठी महिलांची कसरत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी अशीच मागणी गावकरी महिलांकडून करण्यात येत आहे. विष्णू बुर्गे, G24 अमळनेर, बीड. माता भगिनींच्या अत्यंत हृदयद्रावक अशा या व्यथा आहेत. रात्री 12 वाजल्यापासून रांग लावायला लागते आणि एवढ्या लांबपर्यंत चालत अशा प्रकारे अगदी वृद्ध महिलांना सुद्धा पाणी घेऊन जावं लागते. अत्यंत भीषण पाणी टंचाई सध्या बीड जिल्ह्यामध्ये, मोठ्या रांगा महिलांच्या लागल्यात आणि एक हंडा पाण्यासाठी एवढी मोठी त्यांना कसरत करावी लागते. अक्षरशः ही वाताहात सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे